आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. स्मार्ट न्यूज घेऊन आला आहे स्मार्ट दुर्गवीर उपक्रम. आपल्या शिवप्रेमाचा आणि दुर्गप्रेमाचा आविष्कार आमच्या माध्यमातून प्रकट करून दाखवण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. आपण बनवलेल्या किल्ल्याचे मोबाईल किंवा कॅमेराच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंग करा, त्याची माहिती 3 मिनिटात व्हिडिओवरच सांगा. यात कृपया महाराजांचे गाणे समाविष्ट करू नका. आपला व्हिडिओ 8431036205 या क्रमांकावर पाठवून द्यावा. जय भवानी, जय शिवराय. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अर्थतज्ञांनी वर्तविला जागतिक मंदीचा धोका, पावसाचे अखंड थैमान, नागरिक झाले हैराण. विविध मागण्यांसाठी निपाणीत कामगार संघटनांचा मोर्चा, हलाल सक्ती विरोधी परिषद हलाल जिहाद या ग्रंथाचे लोकार्पण. आडी येथे श्री दत्त देवस्थान येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रवचन. शिवसेनेच्या मशाल चिन्ह निर्णयाचे शिवसैनिकांकडून स्वागत. मिरज माहेर मंडळाची सभा संपन्न, वैशवाणी समाजातर्फे कोजागिरी साजरी. खानापूर हेमाडगा रस्ता 15 पर्यंत बंद, ढोल ताशा स्पर्धेत शिवसंस्कृती पथक प्रथम. Admissions open 2022 and 2023. Vijay Institute of Physiotherapy, affiliated to Rajiv Gandhi University of Health Sciences, Government of Karnataka. Bachelor of Physiotherapy, BPT. Eligibility, 12th or PUC second year science. Duration, 4 years 6 months. And also installment facility available. Great job opportunities in India and abroad. Contact Dr. Prakash G. Patil, MBBS, Director of Vijaya Hospital, Ayodhya Nagar, Belagavi. Mobile number 9035511239, 8310240603, 8088415916 and 8088415917. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे ढग गडद होऊ लागले आहेत. अनेक अर्थतज्ञांनी जगात लवकरच मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहेच आणि आता मंदीची भीती व्यक्त करणाऱ्यांमध्ये जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डीमन यांचेही नाव जोडले गेले आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात जाईल असे डीमन यांनी म्हटले. झपाट्याने वाढणारी महागाई, वाढणारे व्याजदर, युक्रेनवर रशियाचे आक्रमण आणि फेडरल रिझर्व्हचे चलनविषयक धोरण हे संभाव्य मंदीचे संकेत देत आहेत. युरोप आधीच मंदीच्या गर्तेत आहे आणि ते आतापासूनच 6 ते 9 महिन्यात अमेरिकेला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मंदीत ठेवण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकन शेअर बाजार आणखी घसरण्याची शक्यता असल्याचं जेमी डीमन यांचं म्हणणं आहे. या वर्षात सुरुवातीला जेमी डीमन यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक चक्रीवादळाचा सामना करण्यास तयार राहण्याचं सांगितले. यंदा जूनमध्ये डोलमन सॅक्सने पुढील वर्षी अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची 30% शक्यता भाकित केली होती. तर मॉर्गन स्टॅनलेच्या अर्थशास्त्रज्ञांनी पुढील 12 महिन्यांसाठी मंदीची 35% शक्यता वर्तवली आहे. पावसाचे अखंड थैमान, नागरिक झाले हैराण. सणासुदीचे दिवस जवळ आलेले असल्यामुळे नागरिकांचा उत्साह एकीकडे वाढतो आहे, तसेच दुसरीकडे पावसाने थैमान घातले असल्यामुळे पुन्हा एकदा नागरिक हैराण झाले आहेत. दररोज पावसाची हजेरी सुरूच असून त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार करताना संकटाचा सामना करावा लागतोय. त्याचबरोबर बेळगाव तालुक्यात काढणीला आलेली पिके पावसामुळे नष्ट होण्याचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
आता पावसाने विश्रांती घेण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. बेळगाव तालुक्यातील हलगा परिसरात ढगफुटीप्रमाणे तुफान पाऊस झाल्यामुळे या भागातील शेतशिवार पाण्याने भरून गेले आहे. सध्या शाळांना दसऱ्याची सुट्टी सुरू आहे, मात्र सुट्टी संपताच काही शाळांच्या परीक्षा सुरू होणार आहेत, त्यामुळे आता पाऊस कधी थांबणार अशी चिंता विद्यार्थी पालक वर्गाला देखील लागली आहे. बेळगाव शहर परिसरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हीटचा सामना नागरिकांना करावा लागत होता, मात्र आता वातावरण पूर्णतः बदलले असून शहर आणि तालुक्यात पावसाळी वातावरण निर्माण झालंय. ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस यामुळे भर दुपारी हवेत गारठा निर्माण झालाय. तशातच पाण्याची डबकी साचली असल्यामुळे दैनंदिन संचार करताना अडथळ्यांची शर्यत पार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्याच्या निचऱ्या अभावी गटारी तुंबल्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते पाण्याखाली जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे देखील भरून जात असून नागरिकांच्या अंगांवर पावसाच्या पाण्याचा आणि डबक्यातील पाण्याचाही वर्षाव होत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खरेदीच्या निमित्ताने बेळगावात येणाऱ्या नागरिकांना आता बेळगावात पाऊस सुरू असल्याची धास्ती वाटतेय, त्यामुळे रस्त्यावरील संचार देखील कमी झाल्याने व्यापारी वर्ग चिंता व्यक्त करीत आहे. विविध मागण्यांसाठी निपाणी कामगार संघटनांचा मोर्चा. संपूर्ण जीवन कष्टमय जगणारा गवंडी कामगार वर्ग अनेक समस्येने ग्रासलेला असून त्याला न्याय देण्याची मागणी निपाणी येथील बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच या संदर्भात निपाणी तहसीलदार कार्यालयाला रॅलीच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप तसेच कॉलेज महाविद्यालयीन मोफत शिक्षण, गवंडी कामगार यांना हक्काच्या घरकुलासाठी 5 लाखाची सरकारी मदत, महत्वाचा सण असणाऱ्या दिवाळीसाठी 10,000 रुपये बोनस, कामगारांसाठी सरकारी दवाखाना अशा विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कामगारांचे नेते CA खराडे, धनाजी कांबळे, प्रवीण नायकवडे, अनिल ढेकळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बांधकाम कामगार कार्यदर्शी बाबूराव कदम, संजय सुतार, किरण रानमाळे, विनायक पाटील, अनिल कापसे, अजित कांबळे यांच्यासह लाल बावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलाल सक्ती विरोधी परिषदेत हलाल जिहाद या ग्रंथाचे लोकार्पण. हलाल प्रमाणपत्र म्हणजे आजच्या काळातील जिझिया करच आहे. आज संपूर्ण जगात हलाल अर्थव्यवस्था पसरली आहे. हलाल मान्यता असलेल्या उत्पादनांचा मुसलमान आग्रह करत आहेत, त्यामुळे हिंदू व्यापारी आणि उद्योजक यांच्यावर हलालची सक्ती केली जात आहे. सरकारचे प्रमाणपत्र असतानाही अशा प्रकारे हलालची सक्ती करणे म्हणजे हिंदूंचा संविधानिक अधिकार नाकारणे आहे. हलाल केवळ मुसलमान करू शकत असल्याने त्यातून एक प्रकारे बहुसंख्य हिंदूंवरच बहिष्कार टाकला जात आहे, त्यामुळे आता हिंदूंनीच संघटितपणे या हलाल अर्थव्यवस्थेला झटका द्यावा असे आवाहन हलाल जिहाद या ग्रंथाचे संकलक आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले. ते दादर मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित हलाल सक्ती विरोधी परिषदेत बोलत होते. या परिषदेत 12 आणि 13 नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या हलाल परिषदेला विरोध करण्याचा एकमताने ठराव करण्यात आला. यावेळी श्री रमेश शिंदे यांच्याद्वारे संकलित हलाल जिहाद या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. जो विवाद अब चालू हुआ है तो ये इसको एक शब्द में एक वाक्य में यदि कहना है तो आज की परिषद और आप सभी का यहाँ पर उपस्थित होना इतनी संख्या में, तो मैं ये मानता हूँ कि ये हलाल को पहला झटका है और आगे भी ये बढ़ता रहेगा. विषय ये है कि हम सभी को इस इकोनॉमी के विरुद्ध लड़ना है, क्योंकि ये कोई रिलीजियस बेस्ड इकोनॉमी नहीं है, इसको कहीं पर धार्मिक आधार नहीं है. तो जो धार्मिक आधार पर नहीं है, जो चीज मन में आए वो उसको हलाल डिक्लेयर कर रहे हैं और हिंदू उसको मजबूरन ले रहा है. तो इस दृष्टिकोण से मैं आप सभी से ये कहना चाहूँगा कि इस हलाल को जहाँ तक हमने अब तक झटका दिया है और एक बड़ा झटका हम सभी से यदि मिलेगा तो भारत से यह हलाल पूरी तरीके से बंद हो जाएगा. धन्यवाद. आडी येथे श्री दत्त देवस्थान येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रवचन.
दैवी सत्तेच्या द्वारे न्याय मिळतो, दैवी जगतात अन्याय मुळीच नाही हा विश्वास असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वेच्छ सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. सकाळी श्री दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक अर्पण करण्यात आला. त्यानंतर असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी कोगनोळी येथील भाविक भक्तांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि देणगीदार भाविकांचा परमपूज्य परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोल्हापूर, बेळगाव, पुणे, सांगली, सातारा, कराड, चंदगड, गोवा आदी परिसरातून, कर्नाटक, महाराष्ट्रातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. शिवसेनेच्या मशाल चिन्ह निर्णयाचे शिवसैनिकांकडून स्वागत. उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रासहित सीमा भागात जल्लोष पाहायला मिळत आहे. असाच जल्लोष बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, तालुका उपप्रमुख पिराजी शिंदे, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती नारायण मुचंडीकर, गणेश आपटेकर, राजू वैजनाथ मुचंडीकर, रामनाथ मुचंडीकर, गजानन काकतीकर, प्रथमेश शिंदे आणि कार्यकर्त्यांसोबत केला आहे. मंगळवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पिरणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून शिवसेना घोषणा देऊन जल्लोष साजरा करण्यात आला. मशाल ही संयुक्त महाराष्ट्राची निशाणी आहे, त्यामुळे हे चिन्ह मिळाल्याने समाधान व्यक्त केले. बेळगाव शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलंय. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेला कामगार आणि शेतकरी असं आहे. उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवे चिन्ह पोहोचवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रामध्ये जी पक्षांतर घडामोडी घडलेल्या आहेत त्याप्रमाणे मिंदेगट आणि आमचा स्वाभिमानी निष्ठावंत गट ह्याच्यामध्ये जे चाललेलं आहे त्या अनुषंगाने काल जो कोर्टाचा निकाल आला त्यामध्ये आमच्या शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं जो पक्षाचं नाव आणि चिन्ह जे आम्हाला मिळालं मशाल त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सीमा भागातून शिवसेना तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि युवा समितीच्या वतीनं आज इथं आम्ही पिरणवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे मशालीचं पूजन करून आणि महाराजांच्या मूर्तीला वंदन करून आज आम्ही इथं मशालीचं स्वागत केलेलं आहे. मिरज माहेर मंडळाची सभा संपन्न. मिरज माहेर मंडळाची ऑक्टोबर महिन्याची मासिक सभा सराफ गल्ली शहापूर येथील अर्पणा वेलंगी यांच्या घरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यानिमित्त विशेष खेळ घेण्यात आले. महिलांचे 2 गट तयार करून मुक अभियानाद्वारे जुन्या नवीन मराठी हिंदी चित्रपटांची नावे ओळखण्याचा खेळ जोरात रंगला. शारदोत्सवामध्ये झालेल्या रंगमंचीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त चित्रपट अभिनय स्पर्धेत अर्पणा वेलंगी यांचा सहभाग होता. तो अभिनय त्यांनी सादर केला. मंडळातील सर्व मैत्रिणींना अर्पणा यांनी भेटवस्तू दिली. कार्यक्रमात मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी साजरी. श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, युवा संघटना आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रामनाथ मंगल कार्यालयात कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली. प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट निर्माते आणि हळदीपूर मठाचे मुख्य सचिव सुब्राय वाळके उपस्थित होते. व्यासपीठावर दत्ता कणबर्गी, अमित कुडतुरकर, मोहन नाकाडी, मोतीचंद दोरकाडी, रोहन जुवळी, रवी कलगडगी, राकेश कलगडगी, प्रवीण पिळणकर, उज्ज्वला बैलूर आणि लक्ष्मी बीडीकर उपस्थित होत्या. 2021-22 मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वैश्यवाणी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दांडिया आणि विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही यावेळी झाला. त्यानंतर संतोष गुरव संचलित हार्मोनीचा सुरेल संगीत कार्यक्रम झाला. प्रसाद निखारगे यांनी सूत्रसंचालन केले. अमित कुडतुरकर यांनी आभार मानले. खानापूर हेमाडगा रस्ता 15 पर्यंत बंद. खानापूर ते गुंजी या दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून
या मार्गादरम्यान असलेल्या रेल्वे गेटवर संपर्क रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. मंतुरगा जवळ असलेल्या रेल्वे गेटवर देखील संपर्क रस्ता निर्माण केला जाणार असल्याने आजपासून 15 ऑक्टोबर पर्यंत खानापूर हेमाडगा अनमोड हा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हुबळी विभागाच्या उपप्रमुख अभियंत्यांनी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची सूचना केली आहे. लोहमार्ग दुपदरीकरण कामाअंतर्गत रेल्वे गेटवर दोन्ही बाजूला संपर्क रस्त्याचे प्रत्येकी 10 मीटर डांबरीकरण करण्याची रेल्वेची जबाबदारी आहे. रस्त्याचा विकास आणि दोन्ही बाजूला गतिरोधकांची निर्मिती करावी लागणार असल्याने खानापूर अनमोड मार्ग बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. ढोल ताशा स्पर्धेत शिवसंस्कृती पथक प्रथम. आमदार अनिल बेनके आयोजित दसरा सांस्कृतिक क्रीडा महोत्सवात गोवा येथील शिवसंस्कृती ढोलताशा पथकाला ढोलताशा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. रविवारी समारोप कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी BL संतोष यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या 12 दिवसांपासून दसरा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम झाले. सोमवारी ढोलताशा स्पर्धेचा अंतिम सामना झाला. शहरातील सरदास मैदानावर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निर्मल कुमार सुराणा, राज्यसभा सदस्य इराणा कडाणी, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, MB चिरली यांचा सत्कार करण्यात आला. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जरे दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 08312435777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती आणि स्थापना दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. मान्यवरांकडून नवीन सोलार हीटर आणि नवीन डेस्कचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिंदत देसाई, AM जयश्री आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संगीत शिक्षिका स्मिता मिटगार यांनी अतिथींचा परिचय करून दिला. मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी आभार मानले. ओमप्रकाश भंडारी यावेळी उपस्थित होते. परतीच्या पावसामुळे भात पीक आडवे, रताळी पिके काढण्यास समस्या. परतीच्या पावसामुळे बेकिनकेरे गोजगा परिसरात पोसणीला आलेले भात पीक आडवे झाले असून शेतकऱ्यांना फटका बसत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे वाढलेले भात पीक आडवे झाले. गत काही वर्षापासून सातत्याने पिकांच्या नुकसानीचे सत्र सुरूच आहे. परतीच्या पावसाचा फटका रताळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. रताळी काढणीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांकडून पावसाच्या उघडीपीची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. दसरा सणाच्या दरम्यान रताळी काढणी कामाला वेग आला होता, त्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने अडथळा निर्माण झाला आहे. भात पिके ऐन बहरात आहेत.
बहुतांश भागातील भात पीक पोसवले आहे. भात पिकाला पाऊस पोषक आहे, मात्र रताळी आणि भुईमुग काढण्याच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण झाले आहे. तालुक्यात भुईमुग काढणीच्या कामालाही वेग आला आहे, त्यामुळे पावसाने भुईमुग काढणी देखील खोळंबणार आहे. बीके कंगराळीत महर्षी वाल्मिकी जयंती. बीके कंगराळी गावात नाईक गल्लीत महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य भावकांना राजकट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्षा पूनम पाटील, सदस्य सुरेश राठोड, जयराम पाटील, दादासाहेब भदरगडे यांनी पुष्पहार अर्पण करून फोटो पूजन केले. यावेळी ग्रामपंचायत निधीतून ₹1,00,000 किमतीची भांडी, खुर्च्या असे साहित्य वाल्मिकी संघाला देण्यात आले. या देणगीबद्दल संघाने ग्रामपंचायतीचे आभार मानले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. पंत बाळेकुंद्री येथे विविध कामांचा शुभारंभ. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून असतो, असे मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आंबेडकर नगरात रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ करताना त्या बोलत होत्या. आमदार हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून SCPTS योजनेतून 65,00,000 निधी रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी मंजूर झाला आहे. त्याचे पूजन हेब्बाळकर यांनी करून कामाला प्रारंभ केला. त्या म्हणाल्या, यापुढील काळात ग्रामीण विभागासाठी अधिकाधिक निधी मंजूर करून मूलभूत सुविधा पुरवण्यात येतील. या प्रसंगी कल्लाप्पा रामचन्नावर, निलेश चंदगडकर ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी बेळगुंदी आणि कडोली येथे साहित्य संमेलने होणार. सीमा भागातील बेळगाव तालुक्यात दरवर्षी साहित्य संमेलने भरविण्यात येतात. यंदाच्या वर्षी देखील पूर्वीप्रमाणे साहित्य संमेलने भरविण्याचा निर्णय बेळगुंदी आणि कडोली येथे घेण्यात आला आहे. या संदर्भात बैठका पार पडल्या आहेत. कडोली येथे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ग्रामीण साहित्य संमेलन भरविण्याचा निर्णय संयोजकांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबूराव गौंडाडकर हे होते. संमेलनासाठी मराठी दिग्गज बोलावण्याचाही निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील साहित्यिकांना निमंत्रित करून 5 सत्रात संमेलन घेण्यात येणार आहे. बाबूराव गोंडाडकर म्हणाले, सीमा भागात मराठी साहित्य संमेलनाची परंपरा कडोली साहित्य संघाने सुरू केली, त्यानंतर अनेक गावातून संमेलने भरविण्यात येत आहेत. यातून मराठीचा जागर होत असून अनेक साहित्यिकांचे विचार ऐकण्याची पर्वणी सीमावासियांना लाभत आहे. ही परंपरा कायम ठेवण्यात येईल. संमेलन नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये बसवंत शहापूरकर, अरुण पाटील, संभाजी होणगेकर, तानाजी डोंगरे आदींनी सहभाग घेतला, विविध सूचना मांडल्या. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने देखील साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे. मराठी भाषिकांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. मराठी भाषिकांवरील आकसातून शिवसेना जिल्हा प्रमुखांवर हल्ला करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी काही संघटनांच्या दबावाखाली हल्ला झालेल्या मराठी नेत्यांवरच गुन्हा दाखल करण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. पोलिसांनी प्रकाश शिरोळकर आणि प्रवीण तेजम यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. कन्नड संघटनेच्या जमावाने त्यांना अडवून हल्ला केला, त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला, कार समोर असलेला भगवा ध्वज आणि मराठी फलक फोडला. आता या प्रकरणी न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या JMFC न्यायालयात 10 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गोकाक मधील वकील GP पाटील यांचे निधन. गोकाक वकील संघाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वकील गौडाप्पा परमशेट्टी पाटील यांचे वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले. गोकाक शहरातील विवेकानंद नगरातील ते रहिवासी होते. GP पाटील या नावाने ते संपूर्ण गोकाक परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वीज वाहिनीचा धक्का लागलेल्या मुलाचा मृत्यू. 15 दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून अत्यवस्थ बनलेल्या शाळकरी मुलाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. कौशिक हरिनारायण कलागते, वय 16, मूळ राहणार सराफ गल्ली शहापूर आणि सध्या राहणार नायझर कॅम्प वडगाव असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत शहापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कलागते कुटुंबियांचे सराफ गल्ली शहापूर येथे घर असून ते सध्या नायझर कॅम्प वडगाव येथे भाडोत्री राहतात. 27 सप्टेंबर रोजी हे कुटुंबीय त्यांच्या शहापूर येथील घराकडे गेले होते. या दिवशी रात्री 8 च्या सुमारास येथील एका वीज भारित तारेला स्पर्श होऊन कौशिकला विजेचा जोराचा धक्का बसला. तो अत्यवस्थ झाल्याने त्याला तातडीने KLE हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याचे वडील हरिनारायण ज्ञानेश्वर कलागते यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सुनील कुमार H तपास करीत आहेत.
श्रीनाथ टीना वैभवी अपूर्वा स्मिता यांचे दसरा राज्य स्पर्धेत यश। मैसूर येथील चामुंडी विहार मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय दसरा ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत क्रीडा भारतीचे धावपटूंनी चांगली कामगिरी केली आहे। त्यामध्ये श्रीनाथ दळवी राहणार मंडोळी या गावच्या खेळाडूने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक आणि टीना वानखेडे हिने 3000 मीटर धावणेमध्ये कांस्य पदक पटकावले। तसेच स्मिता काकतीकर हिने लांब उडीत रौप्य तर तिहेरी उडीत कांस्य पदक पटकावले। वैभवी बुद्रुक हिने 100x400 रिलेमध्ये कांस्य तर 400x400 रिलेमध्ये रौप्य पदक मिळवले। अपूर्वा नाईक हिने 100x400 मध्ये कांस्य पदक पटकावले। हे सर्व आरपीडी महाविद्यालयामध्ये शिकत असून सराव वॅक्सिन डेपो मैदानावर करत आहेत। यांना ज्येष्ठ ॲथलेटिक प्रशिक्षक अशोक शिंत्रे, उमेश बेळगुंदकर, सूरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे। या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। तनिष्का काळभैरव अथर्व नवरंगे टेबल टेनिस स्पर्धेत विजेते। तनिष्का काळभैरव हिने हिया सिंगवर मात करत मल्लेश्वरम बेंगळूर येथे झालेल्या राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या 13 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले। तनिष्का हिने 9-11, 12-10, 11-6, 11-7, 9-11, 13-11 असा विजय मिळवला। मुलांच्या 13 वर्षाखालील अथर्व नवरंगे याने अंतिम फेरीत गौरव गौडा याचा 11-7, 11-9, 11-3, 11-2 असा पराभव करत विजेतेपद मिळवले। अथर्व नवरंगे याने उपांत्य फेरीत अर्णव एन याचा 10-12, 11-9, 11-9, 9-11, 11-7 असा पराभव केला। उपांत्यपूर्व फेरीत अथर्व याने सिद्धांत धारीवाल याचा 11-7, 11-6, 11-8 असा पराभव केला। तनिष्का हिने उपांत्य फेरीत शिवानी महेंद्रन हिचा 11-7, 11-4, 11-7 असा पराभव केला। तनिष्का आणि अथर्व नवरंगे याला प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन लाभले। गुजरात राष्ट्रीय स्पर्धेत मलप्रभा जाधवला कांस्य पदक। बेळगाव नगरची सुवर्णकन्या आणि आशियाई पदक विजेती जुडोपटू मलप्रभा यल्लाप्पा जाधव हिने गुजरात येथे सुरू असलेल्या 36 वेळा राष्ट्रीय जुडो स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना कांस्य पदक संपादन केले। मलप्रभा जाधव हिने 48 किलो वजनी गटात ह्या कांस्य पदकाची कमाई केली। बेळगाव तालुक्यातील चिरमुरी गावातील मलप्रभा जाधव हिला वडील यल्लाप्पा जाधव, आई शोभा जाधव, भाऊ मोहन जाधव यांचे प्रोत्साहन तर जुडो प्रशिक्षक त्रिवेणी सिंग आणि जितेंद्र सिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे। हंदीगनूर मध्ये थाटात कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन। हंदीगनूर शिवाजी गल्ली शिवशाही युवक संघ यांच्या वतीने भव्य ओपन कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। सदर स्पर्धेला आज मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला असून आज सकाळी 10 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा काँग्रेस नेते राहुल जारकीहोळी उपस्थित होते। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, दुर्गा माता फोटो पूजन, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर KPCC सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते लक्ष्मी फोटोचे पूजन करण्यात आले। त्यानंतर कबड्डी मैदानाचे उद्घाटन युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। सदर ओपन कबड्डी स्पर्धेमध्ये 7 खेळाडू आवश्यक आहेत। तसेच याकरिता 801 रुपये प्रवेश फी आकारण्यात आली आहे। ही स्पर्धा सरस्वती हायस्कूल हंदीगनूर येथे पार पडत असून विजेत्यांना आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहे। न्यायदान कमिटीचे अध्यक्ष कल्लाप्पा कडोलकर, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक पाटील, माधुरी पाटील, परशुराम नाईक, श्री सुरेश दादू जाधव, भुजंग कडोलकर, श्री महादेव पाटील, मारुती पाटील, तुरुनाथ पाटील, पीजी पाटील आदी उपस्थित होते। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।